अकोले तालुक्यामधील म्हाळादेवी येथे गुरुवारी दुपारी प्रवारणदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मालिकेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आईचा मृतदेह सापडला मात्र तीन वर्ष चिमुरडीचा मृतदेह सापडण्यास अंध्यार पडल्यानं अडथळे आले त्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता साडेनऊच्या सुमारास चिमुरडीचा मृतदेह सापडला पूनम किरण भोसले वर्ष सत्तावीस राहणार कोल्हार खुर्द आणि आर्या किरण भोसले अशी या मृतांची नावं आहेत याविषयी अधिक माहिती अशी की पूनम भोसले या माहेरी आपले वडील नारायण महादूर संगारे यांच्याकडे महादेवीला आल्या होत्या गुरुवारी दुपारी पूनम आणि त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमी लगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या तर वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेख व नाद घरामध्ये दिसले नसल्यानं ना त्यांनी शोधाशोध सुरू केली त्यांनी तात्काळ धोबीघाटावर धाव घेतली तेथे त्यांना ते मायलिगीच्या चपला आणि धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले त्यानंतर गावकऱ्यांनी प्रवरा नदीपात्रामध्ये शोध घेतला असता पूनम भोसले यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला परंतु आर्याचा मृतदेह शोधण्यासाठी अंधार पडल्यामुळे अडथळे येत होते शोध मोहीम थांबवण्यात आली होती शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता साडेनऊच्या सुमारास तिचा मृतदेह सापडला कामगार पोलीस पाटील अशोक संगारे यांनी दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर मायलिगीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे एसनायन मीडिया अकोले